सोल्युशन अकॅडमीने डिव्हाइन डेच्या निमित्ताने राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्काराचं आयोजन रविवारी केलं होतं. या सोहळ्यात मुलांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकास करण्यासाठी संवाद पालकांशी मुलांच्या स्वप्नांशी हा कार्यक्रम घेण्यात आला. या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते राजेंद्र मोरे होते. यामध्ये मुलांसोबत आणि पालकांसोबत संवाद साधण्यात आला. या कार्यक्रमात अनेक शाळेचे शिक्षक आणि मुख्याध्यापक आले होते. सर्वांचा सत्कार यावेळी करण्यात आला. मुलांनी विविध कार्यक्रमात आणि क्षेत्रात घेतलेल्या सहभागाबद्दल देखील मुलांचे सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अक्षयराज देशमुख येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले वास्तुपूर्ती ग्रुपचे स्टीव्हन क्रिस्टी नितीन मोरे नयना बळकुंडी महंतेज गुरुबट्टी यश चव्हाण प्रशांत पवार प्रियंका ढवळे या मान्यवरांना डिव्हाइन सोल्युशन अकॅडमीतर्फे राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं. या दरम्यान मुलांनी आणि पालकांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. या कार्यक्रमासाठी रवी प्रकाश श्वेता प्रकाश श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र पाटील वास्तुप्रसाद वास्तुतज्ञ डॉक्टर प्रसाद शिवरकर यांची प्रमुख उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी डिव्हाइस सोल्युशन अकॅडमीचे संस्थापक विकासराव भोईर संचालक दत्तात्रय कसाळे व्यवस्थापक स्वाती गोरडे यांनी मेहनत घेतली. संवाद पालकांशी स्वप्नांशी असा हा जो काही उपक्रम या ठिकाणी अनोखा उपक्रम राबवण्यात आला आहे. मी गेले 4 तास या ठिकाणी बसलेलो होतो. डिव्हाइन सोल्युशनच्या वतीने जे काही मुलांच्या ब्रेन डेव्हलपमेंटसाठी किंवा एकूण त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी व त्यांचे काही मानसिक प्रॉब्लेम असतील, त्यांच्या शिक्षणातले काही प्रॉब्लेम असतील, त्यांचे काही भावनिक प्रश्न असतील, या संदर्भात मार्गदर्शन आणि त्या दृष्टीने त्यांनी जे काही कोर्स डेव्हलप केलेले आहेत त्याचा मला वाटतं या ठिकाणी खरोखर त्यांच्या वाढीसाठी सर्वांगीण वाढीसाठी उपयोग होत आहे. सर्व पालक आणि विद्यार्थी या ठिकाणी आलेले होते. त्यांच्या वेगवेगळ्या समस्या होत्या. ज्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी कोर्स पूर्ण केलेले आहेत त्यांचे अनुभव पण त्यांनी शेअर्स केलेले होते. त्याच्यातून जो काही बदल घडला, पालकांनी आपला काही सहभाग नोंदवला, त्यांच्या प्रतिक्रिया पण या ठिकाणी आपण बघितल्या, तर त्याच्यातून खरोखर हे जे काही कोर्स डेव्हलप झालेले आहेत त्यांच्या सर्वांगीण वाढीसाठी त्याचा उपयोग होतो असं मला वाटतं. डिव्हाइन सोल्युशन अकॅडमीतर्फे हा जो उपक्रम राबवला जातो हा खूप म्हणजे आपल्या मुलांसाठी खूप फायद्याचा उपक्रम आहे. की जे प्रॅक्टिकल लेवलला आपल्या मुलांनी म्हणजे थेअरेटिकल जे नॉलेज असतं त्याच्या काही वेगळं की जे आज डिव्हाइन सोल्युशन अकॅडमी जे देते ते आपल्या मुलांसाठी भविष्यात खूप उपयोगी पडणार आहे. तर माझं प्रत्येक पालकांना आणि लोकांना हे सांगणं आहे की एकदा तुम्ही डिव्हाइन हाउसिंग अकॅडमीमध्ये आपल्या मुलांना टाकू शकता. सर्वप्रथम तर मी डिव्हाइन सोल्युशन अकॅडमीचे आभार मानतो की त्यांनी राज्यस्तरीय कार्यगौरव पुरस्कारासाठी माझी निवड केली आणि अतिशय स्तुत उपक्रम हे डिव्हाइन एज्युकेशन सोल्युशनवाले राबवत आहे की मुलांना शाळेतील एज्युकेशनसोबत बाहेरचं पण एज्युकेशन फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून मुलांच्या बुद्धीचा विकास हा चांगल्या पद्धतीने होऊ शकेल.
आणि त्याच्यासाठी मी डिवाईन सोल्युशनच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. डिवाईन सोल्युशन अकॅडमी जे काम करते आहे एंटरप्रेन्युअर्सला विद्यार्थ्यांना गाईड करण्याची, सी आजची शिक्षण पद्धती जी चालली आहे, एज्युकेशन सिस्टम जे चालू आहे, त्याच्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणात बदल घडवून आणणं गरजेचं आहे. अभ्यासाचा जो व्याप मुलांचा वाढलेला आहे, त्या ठिकाणी बऱ्याचशा क्रिएटिव्ह अँगल्सकडे लक्ष होतं आहे. त्यावेळेला मिडब्रेन ॲक्टिवेशन किंवा सगळ्या इतर सर्व प्रकारच्या ट्रेनिंग्समध्ये जे उपक्रम ते राबवत आहेत ते अतिशय सुस्तुत्य आहेत आणि त्यांना त्यांच्या कामासाठी माझ्या खूप शुभेच्छा आहेत. ए स्पेक्युलम फॅमिली ही आमची जी संस्था आहे, त्याच्यामध्ये आम्ही गेल्या 3 वर्षात 400 अधिक व्यावसायिकांना त्यांचे व्यवसाय 3 पटीहून अधिक वाढवण्यासाठी मदत केलेली आहे. त्याच्यामध्ये येवले मृततुल्य, पुन्हा आमिर चिकन, माणिक मोबाईल यासारखे बरेच उद्योजक त्याचे मोठे यशस्वी उद्योजक म्हणून आज समोर येत आहेत. तर अशा उद्योजकांना आणि ही संस्था नो प्रॉफिट बेसिसवरती चालणारी संस्था आहे, अशा उद्योजकांना घडवणं ही आमची कुठेतरी आमची जबाबदारी आम्ही मानतो. सामाजिक बांधिलकी म्हणून आम्ही हे काम करतो आहे आणि हे असं काम आम्ही अविरत करत जाऊ. सध्या पुण्यामध्ये आहे पण लवकरच पूर्ण महाराष्ट्रात ते पोहोचवण्याचं काम करतो आहोत. धन्यवाद. थँक्यू सो मच. आज जो आपण संवाद पालकांशी हा कार्यक्रम घेतला आहे, ह्याच्यामागचा मेन उद्देश आहे की जिथे संवाद तिथे संवाद नाही होते तिथे वाद होतो, म्हणून संवाद साधणं खूप गरजेचं आहे. आणि जे आपली शिक्षण पद्धती आपण पाहतो आहे त्याच्यामध्ये काही मिसिंग लिंक्स आहेत आणि त्या मिसिंग लिंक्स पूर्ण करून जर विद्यार्थी घड गेला त्यांच्यामध्ये स्किल डेव्हलप झाले, त्यांचं करिअर चांगलं घडू शकतं. आणि त्या दृष्टिकोनातून मी डिवाईन सोल्युशन अकॅडमीची स्थापना केलेली आहे आणि निश्चितच अनेक विद्यार्थ्यांचा फायदा होतो आहे आणि पुढे जाऊन अजून भरपूर विद्यार्थी आमच्याबरोबर जॉईन करतील आणि त्यांना निश्चितच सगळ्यांचा फायदा होईल. एक वेगळी गुरुकुल शिक्षण पद्धती त्यांचा एक माझा माणूस या संस्थेच्या माध्यमातून आहे. डिवाईन सोल्युशन आहे जे अतिशय उत्कृष्टपणे पिंपरी चिंचवड आणि पुण्यामध्ये काम करत आहे मुलांच्या शिक्षणाकरता, मुलांच्या ग्रोथकरता. त्यांनी आत्तापर्यंत जे काही मुलांना शिकवलेलं आहे त्या शिक्षणामधूनच बऱ्याच मुलांची खूप मोठ्या प्रमाणात प्रगती झाली आहे. तर आपल्या माध्यमातून मी असे आवाहन करतो की जास्तीत जास्त मुलांनी त्यांचं अकॅडमी जॉईन करावी आणि याचा फायदा घ्यावा आणि स्वतःचा उत्कर्ष करावा. धन्यवाद. डिवाईन सोल्युशन अकॅडमी आपण मुलांना शाळेत पाठवत असतो, मुलांवरती बरेच वेगवेगळे क्लासेस करत असतो, पण मुलांवरती आपण जे संस्कार करतो ते खांद्याखालून करतो. आपण डिवाईन सोल्युशनने असं ठरवलं होतं की मुलांना काहीतरी स्किल डेव्हलपमेंट शिकावं. स्किल म्हणजे नक्की तरी काय, की त्यांना सेल्फ मोटिवेट होता हवं, त्यांनी स्वतःहून काहीतरी ॲक्टिव्हिटीज करावी, म्हणजे त्यांच्या आतले जे सुप्त गुण ठरलेले आहेत, जे दिलेले आहेत, जे जन्मजातच त्यांना मिळालेले असतात, तर त्या सुप्त गुणांना कुठेतरी वाव द्यावा म्हणून आपण डिवाईन सोल्युशन अकॅडमीची स्थापना केली. त्याच्यातून मुलांचे जे इंटेलिजन्स आहेत, वेगवेगळे जे 8 घटक आहेत, त्या 8 घटकांमध्ये आपण काम करतो आणि डिवाईन सोल्युशन त्याच्यासाठी दिवस रात्र काम करत राहते. तर संस्थेचा उद्देश असा आहे की जे जे काही मुलं आहेत त्यांच्यातले जे काही गुण आहेत ते गुण समोर सादर करणं आणि त्यांना ते जागृती करणं. गेल्या 3 वर्षापासून आम्ही डिवाईन सोल्युशन्स अकॅडमी ही संस्था चालवत आहोत. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही फक्त लहान मुलांसाठी काही ट्रेनिंग प्रोग्राम्स घ्यायचो, पण पालकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहून आणि मुलांमधील बदल पाहून आम्हालाही उत्साह आला आणि आम्ही अजून मोठ्या मुलांसाठी सुद्धा काही ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केले. तर त्याच्यात मोठ्या मुलांनाही खूप चांगल्या पद्धतीने रिझल्ट मिळाले. तर अशा प्रकारे फक्त लहान मुलांपुरतेच ट्रेनिंग प्रोग्राम मर्यादित न ठेवता आम्ही त्याचे वेगवेगळे वयोगटानुसार त्यांचे ट्रेनिंग डिझाईन केले. वय वर्ष 5 ते 12 या वयोगटातली मुलं, त्याच्यानंतर 13 ते 18 या वयोगटातली मुलं आणि त्याच्यानंतर जे काही ॲडल्ट्स आहेत म्हणजे युवा वर्ग आहे त्यांच्यासाठी वेगळे ट्रेनिंग प्रोग्राम, अशा पद्धतीने आम्ही ट्रेनिंग्स डिझाईन केले. आज आत्तापर्यंत आम्ही जवळपास 25,000 जास्त स्टुडंटला ट्रेनिंग दिलेले आहे. आमच्या ट्रेनिंग आणि काउन्सिलिंगमधून बऱ्याच विद्यार्थ्यांना मोटिवेशन मिळालेलं आहे आणि त्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळालेली आहे. मुलांचा सर्वांगीण विकास कशा पद्धतीने आपल्याला करता येईल याच्यासाठी डिवाईन सोल्युशन्स अकॅडमी नेहमीच पालकांना आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत राहील. धन्यवाद. डिवाईन सोल्युशन्सचा फायदा म्हणजे मुलांमधील सुप्त गुणांचा ते उजाळा देतात आणि सुप्त गुण जागृत करतात. तर त्याच्यामुळे मेडिटेशन ते जे केलं जातं तर मुलांमध्ये कॉन्फिडन्स आणि जे गुण त्यांच्यात नाही आहेत ते डेव्हलप होतात. हा स्वतः माझ्या 2 मुलांमध्ये मी घेतलेला अनुभव आहे. जसं म्हटलं जातं की जंगलामध्ये चित्ता हा सगळ्यात चपळ आहे, दिसायला सुंदर मोर आहे, पण राजा कोण तो आपण सिंहाला म्हणतो. त्याचप्रमाणे इथे हा मुलांमध्ये तो ॲटिट्यूड आणतात आणि
मुलांमध्ये तो टायगर आणि लायनचा गुण आणतात. तर हेच सगळ्यात महत्त्वाचं आहे जे डिवाईन सोल्युशन प्रामुख्याने करत आहे आणि मी त्यांच्या ह्या इन्स्टिट्यूटला पुढे जाण्यासाठी निश्चितच मदत करेल. धन्यवाद. ग्रेट मॉर्निंग माय डिअर फ्रेंड्स. आज डिवाईन सोल्युशन अकॅडमीच्या माध्यमातून आज आपण इथे एका प्रोग्राममध्ये संवाद पालकांशी मध्ये एकत्रित आलेलो होतो आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर मुलांशी संवाद कुठेतरी आपण हरवून बसलो आहे. तो संवाद पुन्हा नव्यानं सुरुवात करण्याची गरज आहे आणि तो संवाद अगदी मनापासून हृदयापासून व्हायला हवा. जर आपण त्यांच्याशी अगदी मैत्रीभावानं वागलो, त्यांच्याबरोबर अगदी छानपैकी वेळ व्यतीत केला, किती वेळ व्यतीत केला यापेक्षा क्वालिटी वेळ जर आपण व्यतीत केला तर मग मात्र आपण आपलं गोल निश्चितच साध्य करू शकतो आणि आपल्या कुटुंबाला आणि समस्त मानवजातीला आपल्या मुलांतल्या कलागुणांचा आणि त्यांच्या असणाऱ्या सामर्थ्याचा उपयोग होऊ शकतो आणि तो आपण सर्वांनी मिळून करूया. त्याबद्दल मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो. थँक्यू. धन्यवाद. गेल्या 4 वर्षापासून डिवाईन सोल्युशन अकॅडमीच्या संपर्कात आहे. या संस्थेद्वारे मी पाहतो की अनेक विद्यार्थ्यांना आमूलाग्राशय जीवनामध्ये बदल करण्यासाठी आपण पाहतो की मुलांच्या अनेक समस्या आहेत आणि अशावेळी पालक खूप त्रस्त होतात. पण मला पूर्ण खात्री आहे की या संस्थेमध्ये येऊन पालकांच्या सर्व समस्या नष्ट होतील. त्यामुळे थँक्यू डिवाईन सोल्युशन अकॅडमी. थँक्यू.